त्यालाच हाय वोल्टेज ड्रामा, हाय वोल्टेज मॅच पुन्हा एकदा वानखेडेवर रंगणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेट फॅन्सना वाटतंय ते म्हणजे 2019 पराभवाचा बदला घ्यायचा आणि फायनल गाठायची. सध्या आपण वानखेडे स्टेडियमच्या बाहेर आहोत आणि मी तुम्हाला डायरेक्ट दृश्य दाखवतो. ही थेट दृश्य आहेत, थेट वर्ल्ड कपची प्रतिकृतीच या ठिकाणी फॅन्सनी आणलेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो की फॅन्समध्ये किती जोश आहे, किती उत्साह आहे. आपण थेट फॅन्सकडे जाऊया. टॉस तो जीत गए आपण. अभी आगे क्या, आगे क्या, मॅच जीतेगा. टॉस जीता, मॅच जीता और जीतेगा. टीम इंडिया तो अपना क्रिकेट का गब्बर है, तो अभी ये बाकी को सबको रब्बर कर देंगे. पहले से ही दिख रहा है रब्बर सब बन गए. अपना टीम गब्बर है, हमें उसका बदला लेना है. 2019 का बदला लेना है, जीतना है आज. रोहित शर्मा का होम ग्राउंड है, उसकी वजह से 100% आज इंडिया जीतने वाली है. 2019 में जो रनआउट हुए थे उनके खिलाफ ही अभी, मतलब न्यूजीलैंड के खिलाफ ही मैच हो रहा है, तो पूरा बदला सूत समित, पूरा सुसमित एकदम. अच्छा, आज जीतना है कैसा भी. समझ लो जीत गया, टॉस जीत गया. 2019 का बदला लेंगे. 2019 का बदला. आज कौन कौन खेलेगा? रोहित शर्मा का होम ग्राउंड है. रोहित शर्मा 75 रन बनाएगा आज. अच्छा, 100 क्यों नहीं, 100 नहीं, 75-80 रन बनाएगा वो. अच्छा, विराट कोहली के 45 रन होने वाले. 280 स्कोर बहुत बड़ा हो जाएगा ये ग्राउंड पे. अच्छा, अपने सोबत ज्योतिषी बाबा है, ते सांगतात थोड़ा सा किती स्कोर. 100% मी जे सांगतो ते 100% खरं होत असत. आणि शेवटी एंड ऑफ द डे आपल्याला मॅच जिंकायची आहे आणि ट्रॉफी बघा अशी उंच घेऊन आलेली आहे. ही ट्रॉफी अभी अहमदाबाद भी लेके जाएंगे. जाएंगे, जाएंगे, यही जाएगा. माता की जय. जीतेगा भाई, जीतेगा. आज जय श्री राम, जय श्री राम. बोल बजरंग बली की. नक्कीच विशाल, क्रिकेट फॅन्सचा जल्लोष अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे. तर तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच. आज जितका जल्लोष क्रिकेट फॅन्समध्ये दिसतोय तितकीच रंगतदार आजची मॅच होईल अशी आशा करूया. विकासाचा ध्यास म्हणजे